नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी सिंचन साधने व सुविधा या घटका अंतर्गत ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या बाबीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल MHADBTच्या पोर्टलवरून, तर त्या शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती आलेली आहे। त्यासाठी आपण बघू शकता की या ठिकाणी सिंचन साधने व सुविधा अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हे एक आहे, त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी या अंतर्गत तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन घटकासाठी अप्लाय केलं असेल त्यांना पूर्वसंमती आलेली असेल, तर आपलं जे MHADBT अकाउंट आहे ते लॉग इन करून बघायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला ऑप्शन दिसत आहे पूर्वसंमती, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल, त्यामध्ये बघा ही आधीची पूर्वसंमती आहे आमची आणि ही जी आहे ही आताची आहे। या ठिकाणी आपण बघू शकता सिंचन साधने व सुविधा यामध्ये ठिबक सिंचनसाठी आम्ही अप्लाय केलं होतं। तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर आपल्याला आपली जी पूर्वसंमती आहे ती डाउनलोड होईल। तर पूर्वसंमती जी आहे ती अशा प्रकारची दिसेल मित्रांनो, बघा पूर्वसंमती पत्र तालुका कृषी अधिकारी दर्यापूर जिल्हा अमरावती। मित्रांनो, हे 21 तारखेला झालेली आहे। तर यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव, त्यानंतर योजनेचं नाव प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक योजनेअंतर्गत ठिबक सिंचन ऑनलाईन प्रणाली 1.5 मीटर बसवण्यासाठी पूर्वसंमती। तर मित्रांनो, यामध्ये तुमचा शेतीचा सर्वे नंबर वगैरे दिलेला असतो, त्यानंतर अर्ज किती एरियासाठी केला आहे, तर आम्ही 80 गुंठेसाठी अर्ज केलेला आहे। या ठिकाणी गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा, आणि या ठिकाणी परत बघा ऑनलाईन प्रणाली। तर ठिबक सिंचन मध्ये 2 प्रकार असतात मित्रांनो, दुसरं इनलाईन आणि दुसरं ऑनलाईन। तर ऑनलाईन साठी आम्ही अप्लाय केलं होतं 1.5 मीटर या अंतरासाठी, सर्वे नंबर आहे, क्षेत्र जे आहे ते 80 गुंठे आहे। तर यासाठी तुम्हाला दिसत आहे की 36,222, तर एवढी सबसिडी या ठिकाणी दाखवत आहे। मित्रांनो, सबसिडी जी आहे किंवा अनुदान ज्याला आपण म्हणतो त्याबद्दल आपण नंतर बोलूया। तर या ठिकाणी काही सूचना आहेत मित्रांनो, बघा आपल्याला 1 महिन्याच्या आत ही पूर्वसंमती जी आहे ती या पूर्वसंमतीवर ॲक्शन घ्यायची आहे आणि 1 महिन्याच्या आत आपल्याला खरेदी करायची आहे। तुमचं जर तुषार सिंचन असेल तर तुम्हाला तुषार सिंचन संबंधित जे काही मटेरियल आहे ते खरेदी करावं लागेल आणि 1 महिन्याच्या आत या सर्व गोष्टी क्लिअर कराव्या लागतील। आमची संमती 21 तारखेला आली ऑगस्टच्या, तर आम्हाला 21 सप्टेंबरच्या आधी सर्व प्रोसेस कम्प्लीट करून बिल अपलोड करायचं आहे। या ठिकाणी वाचूया की आपण जर मुदतीच्या आत खरेदी पावती अपलोड केली नाही तर आपली पूर्वसंमती जी आहे ती आपोआप रद्द होईल, ठीक आहे। त्यानंतर तुमचा जो क्रमांक आहे तो वेटिंगवर असणार आहे आणि तुमचा नंबर कॅन्सल होईल सिलेक्शन। दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची जी पावती आहे जे तुम्ही खरेदी कराल त्याची GST नंबर तो त्या विक्रेत्याकडे असला पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी तेच म्हटलंय, GST क्रमांक नमूद असल्याची खात्री करा, नंतरच मग पोर्टलवर अप्लाय करा। त्यानंतर या ठिकाणी म्हटलंय की अनुदानाच्या रकमेत बदल होऊ शकतो, तर ही गोष्ट कन्सिडर करायची आहे। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की पूर्वसंमती आल्यावर लगेच ज्या विक्रेत्याकडून आपण कोटेशन अपलोड केलेलं होतं, कोटेशन घेतलेलं होतं, तर त्याची भेट घ्यायची आहे किंवा मग तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्या विक्रेत्याकडे जायचं आहे। आणि जैन इरिगेशन किंवा नेटाफिम, पारस, टेक्समो, महिंद्रा अशा भरपूर कंपन्या आहेत मित्रांनो, तुमच्या एरियात जे अवेलेबल आहे त्यांना सांगायचं आहे की पूर्वसंमती आलेली आहे, नंतर ते ऍक्शन घेतील। पूर्व म्हणजे प्री इन्स्टॉलेशन सर्वे करतील, म्हणजे तुमच्या शेतात किती लॅटरल लागतील, किती पाईप लागतील, या सगळ्या गोष्टी त्याचा सर्वे करतील आणि त्या हिशोबाने एक मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन तयार करतील, एक रिपोर्ट तयार करतील आणि त्यामध्ये मग सगळ्या गोष्टी स्पेसिफिकली मेन्शन करतील, पाईप किती लागले आहेत, इमिटर किती लागले आहेत, PVC पाईप किती लागले, व्हेंचुरी, त्यानंतर वॉल कशा टाईपचे आहे, ते सगळं त्यामध्ये असेल। आणि शेवटी आपल्याला एक बिल जे आहे ते बिल GST क्रमांकासहित घ्यायचं, या ठिकाणी मी सगळं मेन्शन केलंय। तर मित्रांनो, परत एकदा मी रिपीट करतो, ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती आलेली आहे त्या शेतकऱ्यांनी 1 महिन्याच्या आत सर्व आपली खरेदीची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे आणि ज्या विक्रेत्याकडून आपण कोटेशन घेतलंय किंवा दुसरा कुठला तुमच्या सोयीनुसार कुठल्याही यापैकी कुठलंही जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे तुमच्या हिशोबाने चांगलं असेल, तर खरेदी करताना GST नंबर असणं आवश्यक आहे आणि जी कंपनी आपण निवडणार आहोत ती कंपनी ISI दर्जाची असली पाहिजे। त्यानंतर तुमचं
प्री इन्स्टॉलेशन सर्वे होईल, म्हणजे ते कंपनीतर्फे सर्वे होईल, या तुमच्या शेतात किती प्रमाणात पाईप लागतील, कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील, तर त्या गोष्टीचे सर्व सर्वे होईल. त्यानंतर तुमचं एक बिल तयार होईल ज्याच्यावर जीएसटी नंबर असेल, तुमचा नेमका खरेदी किती रुपयांची आहे ते असेल, तुमचा एक रिपोर्ट तयार झालेला असेल मायक्रो इरिगेशन सिस्टम डिझाईन, आणि परत तुम्हाला एक हमीपत्र द्यावं लागेल. आणि हे सर्व झाल्यावर तुम्हाला मग एका पीडीएफ फाईलमध्ये ते सगळं कन्वर्ट करून अपलोड करावं लागेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.